कडवट निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी आहे। आपल्या शहरातल्या एका कोपऱ्यामध्ये जशी इकडे गर्दी आहे तशी तिकडे गर्दी जमलेली आहे। कोणाचा विश्वास बसणार नाही कि आज आपल्या शिवसेनेला 57 वर्ष झालेत। अजूनही 57 वर्षापूर्वी होता तसाच जोश, जल्लोष, ताकत, हिम्मत ही तशीच्या तशी आहे। आज मी इकडे बघतोय आपल्या शिवसैनिकांची गर्दी आहे। हॉल गच्च भरलेला आहे, कोणीही उठून जात नाहीये, कारण एक कडवट निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी आहे। आपल्या शहरातल्या एका कोपऱ्यामध्ये जशी इकडे गर्दी आहे तशी तिकडे गर्दी जमलेली आहे। गर्दी शब्दाचा अर्थ माहितीये? गर्दी म्हटल्यानंतर राघोबा दादा, नारायणराव सगळे आठवतात। जास्त ताणू नका, नाही तर लोचन मजून येतील। गर्दी शब्दाचा अर्थ असा आहे, पूर्वी पेशवे काळात किंवा त्या काळामध्ये गोंधळ घालण्यासाठी मला वाटतं काय भाषण करण्याची गरज नाहीये। तुम्ही अगदी मनाने घट्ट निश्चय करून आलेला आहात। मुद्दाहून मी गर्दी आणि गर्दी हास्यजत्रातलं पंच म्हणून नाही मारला, पण गर्दी याचा अर्थ पेशवे काळामध्ये लढ्यांमध्ये गोंधळ घालायला, वसुली करायला असे काही भाडोत्री टोळ्या ठेवल्या जायच्या, तशी ती गर्दींची टोळी तिकडे जमलेली आहे। इकडे गर्दी आहे, तिकडे गर्दी आहे। आपल्या या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम काय ठेवायचा असा एक प्रश्न होता आणि पटकन एकमत झालं हास्य जत्रा। आणि मी सगळ्या कलाकारांना खास धन्यवाद देतोय। आपण टीव्हीवरती बघून हसत असतोच, पण शिवसैनिकांना एकत्र एवढ्या गर्दीला तुम्ही हसवलत। आज बऱ्याच दिवसानंतर आपल्या चेहऱ्याचा उपयोग हसण्यासाठी पण आहे, कारण नाहीतर नुसतं तू तू मैमै चाललेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।